नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकष्टी चतुर्थीला कोणते पदार्थ चुकूनही खायचे नाही ते सांगणार आहे. आपल्या हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे. प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं. चतुर्थी ही भगवान गणेशाला समर्पित आहे. या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा केली जाते. हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला मनोभावेने श्री गणेशाची पूजा करते, व्रत करते, आराधना करते, अशा भक्तांना अपेक्षित फळ हे मिळतेच. या दिवशी अनेक जणांना उपवास देखील असतो. मात्र हे व्रत करत असताना काही पदार्थ जे आहेत तर ते हिंदू धर्मशास्त्रामध्ये पूर्णपणे वर्ज्य सांगितलेले आहेत. प्रत्येक हिंदू महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे. संकष्टी चतुर्थीला अनेक जणांचा उपवास हा असतोच, परंतु संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना काय खावे काय खाऊ नये या संदर्भात अनेकांच्या मनात प्रश्न असतात. जर तुम्ही संकष्टीचा उपवास करत असाल तर सर्वात उत्तम पर्याय म्हणजे फलाहार आहे. उपवासाच्या दिवशी शक्यतो सेंधो मिठाचा वापर करा. जर शक्य नसेल तर तुम्ही समुद्री मिठाचा वापर देखील करू शकता. मात्र काळ्या मिठाचा वापर तुम्हाला चुकूनही कोणत्या पदार्थामध्ये करायचा नाही. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे पदार्थ आहेत तर हे आपल्याला संकष्टी चतुर्थीला याच लोकांनी वर्ज्य ठेवायचे आहे जे या चतुर्थीचा व्रत करतात. तर त्यांनी व्रत करताना हे पदार्थ चुकूनही खाऊ नये, नाहीतर तुम्ही जे व्रत करता त्या व्रताचं फळ तुम्हाला मिळत नाही. सोबतच बापाची कृपा सुद्धा तुमच्यावरती होत नाही आणि हे व्रत जे आहे तर ते सुद्धा तुमचं पूर्ण होत नाही. त्यामुळे आपल्याला हे पदार्थ जे आहे ते चुकूनही सेवन करायचे नाही. असे कोणते पदार्थ आहेत ते आपल्याला खायचे नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखाली उगवलेले जे पदार्थ असतात ते तुम्हाला खायचे नाही. त्यामध्ये गाजर, बीट, मुळा, कांदा खाण्यामध्ये हिंदू धर्मात पूर्णपणे मनाई केली आहे. यामुळे तुम्ही या दिवशी व्रत करत असाल तर चुकूनही तुम्हाला या पदार्थांचं सेवन करायचं नाही. त्याचबरोबर या दिवशी फणस सुद्धा तुम्हाला खायचे नाही. फणसापासून कोणतेही पदार्थ बनवलेले असेल तर ते सुद्धा सेवन करू नका, कारण फणस सुद्धा चतुर्थीच्या उपवासाला चालत नाही. बऱ्याच वेळा फणस आपण एक फळ आहे म्हणून उपवासाला सेवन करतो, परंतु फणस हे संकष्टी चतुर्थी व्रताला चुकूनही चालत नाही. त्याचबरोबर श्री गणेशाचे व्रत करताना पूजा करताना कुठल्याही प्रकारे तुळशीचा वापर चुकूनही करू नका, कारण तुळशीचे आणि श्री गणेशाचे सख्य नाहीत, त्यांच्यात वैर आहे. त्यामुळे चुकूनही तुळशीचा वापर होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि शिव परिवारात सुद्धा तुळशीचा वापर हा पूर्णपणे वर्ज्य मानला जातो. म्हणून या दिवशी चुकूनही बापांना तुळशीपत्र अर्पण करू नका. तसेच बापांना आपण जो प्रसाद ठेवत असतो तर त्या प्रसादावरती सुद्धा तुळशीपत्र ठेवायचे नाही. त्याचबरोबर या दिवशी आपल्या कुटुंबात कोणीही मांसाहार करणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच या दिवशी तुम्हाला कोणाचे उष्ट अन्न खायचं नाही. आता तुम्ही व्रत करत असेल तर हा नियम तुम्हाला पाळायचाच आहे, परंतु जे व्रत करत नाही त्यांनी सुद्धा या दिवशी कोणाचे उष्ट अन्न तुम्हाला चुकूनही सेवन करायचं नाही. तसेच या दिवशी मद्यपान सुद्धा तुम्हाला करायचं नाही. जर तुम्ही या गोष्टीचा नियम पाळून हे व्रत केलं तर संकष्टी चतुर्थीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीला भगवान श्री गणेश सर्व संकटातून बाहेर काढतात. संतती, विवाह, विद्यावर्जन, करिअरमध्ये दोष असतील तर भगवान श्री गणेशाच्या कृपेने सर्व दोष देखील दूर होतात. मग आता या उपवासाला कोणते पदार्थ आपण खायला हवे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही या उपवासामध्ये फलाहार घेतला तर अतिशय उत्तम, कारण बऱ्याच वेळा आपण उपवास करत असतो अशा वेळी आपल्या शरीरामध्ये पाणी हे कमी होते. आणि जर तुम्ही रसदार फळांचं सेवन केलं तर तुमच्या शरीरातील पाणी जे आहे तर ते भरून काढण्यासाठी रसदार फळांचे सेवन करा. आता सर्वांनाच फलाहार घेऊन संपूर्ण दिवस व्रत करणं शक्य नसतं. अशांनी साबुदाना खिचडी खाल्ली तर ती सुद्धा चालेल. तसेच दही सुद्धा तुम्ही खाऊ शकता, चहा सुद्धा तुम्ही घेऊ शकता. उपवास करताना अनेक वेळा थकवा जाणवत असतो तर तुम्ही चहा देखील घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला उपवास करताना या पदार्थांचं सेवन चुकूनही करायचं नाही. धन्यवाद.